स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायसेप्स लर्न चॅनल मध्ये। आज आपण आपल्या चॅनल मध्ये ना मी दिवाळी निमित्त डीमार्ट मधून काय काय शॉपिंग केली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग आजपासून उशीर न करता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आता ना सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे दिवाळीसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असणारे हे टी लाईट कॅन्डल। मी ना डीमार्ट मधून भरभरून असे हे टी लाईट कॅन्डल आणलेले आहेत। हा ना बॉक्स आहे, हा 159 रुपीजचा एक बॉक्स आहे। याच्यामध्ये ना 50 टी लाईट कॅन्डल असतात। असे मी दोन बॉक्स आणलेत आणि त्याचबरोबर ना हा असा छोटा बॉक्स सुद्धा भेटतो 99 रुपीजला। हा बॉक्स असतो, ह्याच्यात 30 टी लाईट कॅन्डल असतात। मी हा बॉक्स सुद्धा आणलेला, बऱ्यापैकी हा बॉक्स मी आता वापरलेला आहे। त्यानंतर हे मला हुक भेटलेत 119 रुपीजला, 119 रुपयाला हे हुक आहेत। चार हुक आहेत आणि ह्यांची क्वालिटी एकदम छान आहे। 2.5 किलो इतकं वेट घेतं हे हुक असं यांनी इथे सांगितलंय आणि 119 रुपयाला आपल्याला हे चार हुक भेटलेले आहेत। छान क्वालिटी आहे एकदम, मी तुम्हाला ओपन करून सुद्धा दाखवते। त्यानंतर ना मी डीमार्ट मधून ह्या कॅन्डल आणलेल्या आहेत। 99 रुपीजला ह्या कॅन्डल आहेत, फ्रेग्रन्स वाल्या कॅन्डल आहेत। ह्याच्यामध्ये ना वेगवेगळे फ्रेग्रन्स सुद्धा अवेलेबल होते। मी लेव्हेंडर आणलेला आहे, ह्याच्यामध्ये रोज वगैरे सुद्धा ऑप्शन्स आहेत। 99 रुपीजला ह्या 6 कॅन्डल आहेत। तुम्ही कोणत्याही तुमच्या दिव्यामध्ये ह्या कॅन्डल ठेवलेत ना की दिवा एकदम छान दिसेल आणि घरातला एकदम छान सुगंध दरवळेल। त्यानंतर ह्या कॅन्डल आहेत, ह्या ना फ्रेग्रन्स वाल्या कॅन्डल आहेत। ग्लास सकट ह्या कॅन्डल आहेत, मी ह्या सुद्धा तुम्हाला खोलून दाखवते। 159 रुपीजला ना 3 पीस आहेत आणि ह्याच्यामध्ये मी लेव्हेंडर, जॅस्मिन आणि रोज असे 3 फ्लेवर घेतलेले आहेत। ग्लासमध्ये हे ग्लासमध्ये त्यांनी सेंटेड वॅक्स टाकले, त्याचे ह्या कॅन्डल बनवलेले आहेत। हे ना असे मी दोन बॉक्स आणले, इथे तुम्ही पाहू शकता। दिवाळीच्या टायमिंगला आपण घर वगैरे सजवू ना, त्या टायमिंगला ह्या खूप छान वाटतील। सेंटर टेबलवर वगैरे ह्या कॅन्डल आपण लावू शकतो, एकदम छान फ्रेग्रन्स येईल याचा। त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या टी लाईट कॅन्डल, डीमार्ट मध्ये ना 20 रुपीजला एक टी लाईट कॅन्डल होते। अशा मस्त ह्या कॅन्डल भेटतात। गेल्या वर्षी सुद्धा मी घेतलेला, पूर्ण दिवाळी होईपर्यंत ह्या कॅन्डल अगदी आरामात टिकतात। त्याचे सेल ना एकदम छान टिकतात, त्यातले सेल संपले ना तर तुम्ही ते नंतर परत लावू शकता। सेल भेटतात ह्याचे कोणत्याही मार्केटमध्ये, त्यांचा यूज पण खूप छान होतो। त्याच्यानंतर ना मी फक्त 99 रुपीजला हे तोरण आणलंय। अगदी मस्त मोठं असं हे तोरण आहे दरवाजाला लावण्यासाठी। याच्यामध्ये बरीच व्हरायटी होती। 99 रुपीजला हे तोरण आहे। मण्यांचे तोरणं सुद्धा होते तिथे, तुम्हाला 250 रुपयाला मण्यांचे तोरणं सुद्धा मिळते। त्यानंतर ना मी डीमार्ट मधून हा हँगिंग दिवा आणलेला आहे। हा ना अजून मी वापरलेला नाहीये, मला हा कुठेतरी अडकवायचा आहे छान ठिकाणी। याच्यामध्ये ना आतमध्ये तुम्ही टी लाईट कॅन्डल प्लेस करू शकता आणि मग हा डिबा कुठेही हँग करू शकता तुम्ही, अगदी छान दिसेल दिवाळीच्या दिवशी घरी लावलात तर। हा मला ऑफरमध्ये 149 रुपीजला भेटलाय आणि क्वालिटी वगैरे ना एकदम छान आहे। दिवाळी झाल्यानंतर पण हा दिवा आपण कुठेही लावू शकतो, अगदी छान वाटणार घरामध्ये सुद्धा। त्यानंतर ना डीमार्ट मधून मी हे अजून एक टी लाईट कॅन्डल होल्डर आणलेला आहे, अगदी छान आहे हे सुद्धा। ह्याच्यामध्ये सुद्धा आपण हे टी लाईट कॅन्डल ठेवू शकतो किंवा आता जे आपण जे लेव्हेंडर वाले कॅन्डल बघितले ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये ठेवू शकतो। हे वाले टी लाईट कॅन्डल पण ना खूप सुंदर आहे। मला 149 रुपीजला हे डीमार्ट मध्ये भेटलं होतं आणि ह्याची क्वालिटी वगैरे एकदम छान आहे। मी आता हे ना रोज वापरते, जेव्हापासून मी आणलंय, ज्या दिवशी वसुबारस होती ना त्या दिवसापासून मी हे रोज वापरते आणि खूप छान आहे। हे ना फक्त दिवा लावला ना की इथून वरून थोडंसं गरम होतं, त्याच्यामुळे वरती हात नाही लावायचा, इथे खाली अजिबात ते गरम होत नाही। तुम्ही खाली हात लावू शकता जर तुम्हाला इकडे तिकडे उचलून ठेवायचं झालं तर। आता ही तर झाली डीमार्ट मध्ये शॉपिंग। मी अजून ना रविवार पेठेतून पण थोडंसं काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते, कारण ना तुम्ही आपल्या चॅनलवरती रविवार पेठेचे सुद्धा व्हिडिओ पाहिले, डीमार्टचे सुद्धा व्हिडिओ पाहिले, लक्ष्मी रोडचा सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे। दिवाळीची शॉपिंग जिथून जिथून करणं पॉसिबल आहे ना तिथले व्हिडिओ मी यावेळी दाखवण्याचा प्रयत्न केला। तुम्ही जर अजून ते व्हिडिओ पाहिले नसेल ना तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्कीच बघा। आता ही जी माळ पाहत आहे ना तुम्ही, ही माळ मी रविवार पेठेतून आणली आहे। 200 रुपये जोडी मला भेटली ह्या माळेची आणि अगदी मस्त आहे ही माळ सुद्धा।
इथे ना तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आपण हीच माळ लावली आणि ना ह्या माळा घरामध्ये किंवा मेंढोरला खूप छान वाटतात. मी अशा दोनच माळा आणल्यात, अजून आणायला हव्या होत्या कारण की ना ह्या ना मेंढोरला जितके छान दिसतात ना घरात सुद्धा तितकेच छान दिसतात. त्यानंतर ना सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी हे आणलेलं आहे, ह्याच्याने ना रांगोळी काढायला खूप सोपं पडतं. ऍक्च्युली ज्यांना रांगोळी येत नाही ना त्यांच्यासाठी हे एकदम बेस्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कोणताही कलर भरू शकता आणि जे टिंब वगैरे काढायचे आहेत आपल्याला रांगोळीमध्ये किंवा आपल्याला अशी रांगोळी जर तुम्हाला हाताने काढायला येत नसेल ना तर अशा पद्धतीने आपण ही रांगोळी ह्याच्याने काढू शकतो. हे मला 20 रुपयाला रविवार पेठेमध्ये भेटलंय. त्यानंतर ना ही सुंदरशी पावलं आणलेत मी रविवार पेठेमधनं, मला 50 रुपयाला ही पावलं भेटलेत आणि ना अगदी छान डिझाईन वगैरे आहे पावलांवरती. त्यानंतर आपण दाराला पट्टी लावतो ना ती ही पट्टी आहे उंबरठ्यावरती लावतो ती, यावेळी थोडीशी वेगळी पट्टी मला भेटली. याच्यावरती ना हत्तो आहे आणि ही पण मी रविवार पेठेमधून आणले, छान आहे, गोल्डन कलर आहे आणि त्याच्यावरती ना अशा हत्तो आहेत आणि एकदम छान थोडी युनिक वाटते त्याच्यामुळे मी आणले. ही मला रविवार पेठेमध्ये 50 रुपयाला भेटते. म्हणजे रविवार पेठ एक असं ठिकाण आहे ना जिथे तुम्ही अक्षरशः 5 रुपयापासून खूप छान छान वस्तू खरेदी करू शकता. तिथे ना खूप युनिक युनिक वस्तू भेटतात. तुम्ही जर पुण्यातले असाल आणि तुम्हाला गणपती दिवाळीचे वगैरे शॉपिंग करायचे असेल ना तर डेफिनेटली तुम्ही रविवार पेठेतून शॉपिंग करू शकता कारण की खूप छान छान युनिक वस्तू तुम्हाला तिथे मिळतील. आणि त्याचबरोबर डीमार्टमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे नेहमीच काही ना काहीतरी छान भेटतच असतं. जसं की आपला डीमार्टचा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला, मी म्हटलं डीमार्टमधून काय काय शॉपिंग केली ते सुद्धा तुम्हाला दिवाळीच्या आधी दाखवावं. तुम्ही जर घेतलं काय आणलं असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता हे सगळं मला सजवायचं आहे त्याच्यामुळे मी म्हटलं की आधी हे तुम्हाला दाखवून घ्यावं म्हणजे मी हे लावायला मोकळे. आता मला हे सगळं सजवायचं आहे जे जे काही आणलंय ते, त्याच्यामुळे म्हटलं पटकन ह्याचा हॉल करून घ्यावा. यावर्षी ना मी दरवर्षीप्रमाणे दिवाळीची खूप सारी शॉपिंग केलेली नाहीये पण जी काही शॉपिंग केली आहे ना ती अगदी छान अशी केलेली आहे. थोडंसं सामान मी डीमार्टमधून घेतलेलं आहे, थोडंफार मी रविवार पेठेतून घेतलेलं आहे, दोन्हीचं मिळून मस्त असं सामान आलेलं आहे. तुम्हाला आपली शॉपिंग कशी वाटली दिवाळीची मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ना तुम्ही ह्यातलं काय आणलं असेल ना डीमार्टमध्ये जाऊन किंवा रविवार पेठेत जाऊन तुम्ही काय काय आणलंय ना मला कमेंट करून नक्की सांगा. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची आणि भरभराटीची जाओ. सध्या आपल्या व्हिडिओजना ना खूप छान व्ह्यूज येत आहेत, तुम्ही ना इतकं भरभरून प्रेम देत आहे त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांनी ही दिवाळी खूप आनंदाची भरभराटीची जाऊ आणि आपल्या चॅनलची सुद्धा अशीच ग्रोथ हो. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.